जे कुणी साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे राष्ट्रवादी म्हणत असतील त्यांचा भारतीय जनता पक्षाने फौजदाराचा हवालदार केले. कटकमध्ये स्थापन होत असताना उत्तम पाटलांना मंत्री करा ही भूमिका आम्ही सगळे पवार साहेबांच्याकडे तुमच्या सगळ्यांच्या वतीनं घेऊ. त्यामुळे तुम्ही डोक्यात आणू नका की भाजपचा मंत्री आहे आपण आपलं फक्त आमदार होणार आमदार नाही होणार. यंदा कर्नाटकचं सरकार भाजपचं येणार नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी उत्तम पाटलांच्या सारखा नेता तिथं काम करायला तुम्ही सगळ्यांनी पाठवा एवढीच विनंती या निमित्तानं करतो. काल परवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री इकडे येऊन गेले. त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. आता हे कुणी सांगावं? जे कुणी साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे राष्ट्रवादी म्हणत असतील त्यांचा भारतीय जनता पक्षाने फौजदाराचा हवालदार केलेला आहे. आता त्यानं आमची माप काढावी. ज्याला स्वतःचं स्थान टिकवता आलं नाही आमचं महाराष्ट्रातलं चांगलं चाललेलं जनतेनं स्वीकारलेलं सरकार चालवत असताना आमच्यातलीच लोक फोडण्याचं पाप ज्यांनी केलं आणि त्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल असं वाटलं पण दिल्लीनं दुसऱ्यांनाच मुख्यमंत्री केलं. त्यांनी आमचा पक्ष अगदी गडचिरोली ती आमचे आमदार आहेत, भंडारा गोंदिया ती आमचे आमदार आहेत, इकडे जळगावपर्यंत आमचे आमदार पसरले आहेत. आमचा पक्ष साडेतीन जिल्ह्याचा नाही आहे आणि पवार साहेबांच्या झंझावातात 2024 हा पक्ष महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष होणार आहे हे मी तुम्हाला सक्षमपणानं सांगू इच्छितो. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा बूज राखणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम आयुष्यभर पवार साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे उत्तमराव पाटील तुम्हाला निपाणीच्या प्रश्नाची सोडवणूक करायला कर्नाटकमध्ये बेंगलोरमध्ये काय मदत हवी असेल ती आणि दिल्लीमध्ये जर मदत लागली तर तीही देण्याची क्षमता आमच्या नेत्यांच्यात आहे आणि त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका. निपाणीचा पहिला प्रश्न 6 आणि 5 दिवसांनी पाणी मिळतं आहे हा पहिला प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्याचबरोबर या भागातले असंख्य प्रश्न आहेत. मला आश्चर्य वाटलं 400 कोटी या शहराला खर्च झाले. मी मगाशी त्या दिवशी आलो सगळे रस्ते खराब आहेत, एकच प्रमुख रस्ता फक्त डांबरीकरण केलेला आहे. या शहराचा विकास ज्यांना करता आला नाही, या मतदारसंघाचा करता आला नाही त्यांना बाजूला टाका. काका पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. काका पाटील आम्हाला विनंती करत होते की उत्तम पाटलांना उभा करू नका, आमचा घोटाळा होईल. काका पाटलांना माझी आपल्या मार्फत विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. आज संध्याकाळी व्हॉट्सअपवर मेसेज टाका, उत्तम पाटलांच्या मागे मी उभा राहतो म्हणून, कारण उत्तम पाटलांनी काका पाटलांचं काम अनेक वर्ष केलेलं आहे. आणि म्हणून कुणीतरी दिल्लीला जाऊन काका पाटलांनी न मागितलेलं तिकीट मिळाल्यामुळं काका पाटील आज निवडणूक लढवत आहेत. तुम्हाला मी सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही सर्व बहुजन समाजाला सर्वसामान्य जनतेला एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं काम करणारा हा पक्ष आहे. यामध्ये सर्वांना योग्य ते स्थान देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी कायम केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी ताकदीनं नवा चेहरा नवं नेतृत्व हे आपण सगळ्यांनी पुढे आणायचं काम करावं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं या ठिकाणच्या उमेदवार विरोधी पक्षाचे जे काही यापूर्वी माजी मंत्री होते त्यांनी एक कॅलेंडर काढलं. कॅलेंडरमध्ये 14 एप्रिल हा अशुभ दिन म्हणून घातलं. आंबेडकर डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस हा यांना अशुभ दिसायला लागला. एवढा महाराष्ट्रात आणि भारतात आणि कर्नाटकमध्ये कुणीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अशी भावना कधी दाखवली नाही. त्यामुळे यांना कुणीच नकोय. यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याची जर इच्छा असेल आणि ह्यांची जर तशी मानसिकता असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवणाऱ्यांनी यांचं पुढ्या उद्याच्या 13 तारखेच्या निवडणुकीत उद्या 10 तारखेला मतदान करणार आहात
त्यावेळी पूर्णपणाने यांचा पराभव कर